सार्वजनिक बांधकाम विभागाचा संतापजनक कारभार, महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाची दुरावस्था, याकडे बांधकाम विभागाचे होत आहे दुर्लक्ष, यामुळे आंबेडकरी जनतेत असंतोषाचे वातावरण। देशभरात जंतर मंतरच्या निंदनीय घटनेचे तीव्र पडसाद उमटत असताना रायगडात जी अक्षम्य अशी चूक सार्वजनिक बांधकाम खात्याकडून होत आहे ती पाहता लवकरात लवकर उच्चस्तरीय न्यायहालचाल होणे गरजेचे आहे। महाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या प्रांगणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा चौथरा आज ढासळत असून गेल्या काही दिवसांपासून या चौथऱ्याची ग्रॅनाइट लादी उखडत आहे। यासंबंधी वेळोवेळी सूचना करूनही महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे। या दुर्दैवी प्रकाराने ग्रॅनाइट निखळल्याचे आढळताच आंबेडकरी जनता संतप्त झाली आहे। महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे व्यवस्थापक वाजी शेख यांच्याकडे प्रभारी चार्ज असल्यामुळे ते या ठिकाणी पूर्ण वेळ नसतात। या राष्ट्रीय स्मारकाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा रंग आणि कोटिंगचा विषय वादाचा ठरला आहे। मात्र आता या पुतळ्याचा चौथरा ढासळू लागला असल्याने या प्रकरणी स्मारकाचे प्रभारी व्यवस्थापक प्रकाश उत्तम जमदाडे यांच्याकडे संपर्क साधला असता आम्ही गेल्या 2 महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्या चौथऱ्याच्या दुरुस्तीबाबत 4 ते 5 वेळा पत्रव्यवहार केला आहे, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद लाभलेला नाही असे त्यांनी सांगितले। राष्ट्रीय स्मारकांच्या विविध दुरुस्तीच्या कामीपोटी महाड सार्वजनिक बांधकाम खात्याने आमचे 2,46,00,000 रुपये जमा असतानाही महत्त्वाच्या दुरुस्त्या केलेल्या नाहीत अशी माहिती मिळाली आहे। आज या पुतळ्याच्या चौथऱ्याचा साईडचा ग्रेनाईटचा भाग कोसळला असून लवकरच याची दुरुस्ती न झाल्यास पूर्ण चौथरा कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे। या प्रकरणी आंबेडकरी जनता संतप्त झाली असून महाड शहर पोलिसांनी देखील असा अंदाज घेतला आहे। माझं नाव प्रकाश जमदाडे, मी इथं ग्रंथपाल म्हणून गेली 5 वर्ष झाली काम करतो। सध्या माझ्याकडं प्रभारी व्यवस्थापक हा सुद्धा ॲडिशनल चार्ज आहे। ग्रेनाइट पडल्यामुळं चौथऱ्याला किंवा पुतळ्याला असा काही धोका नाही। साईडची ग्रेनाइट आहे ती, जे मेन फाउंडेशन आहे ते परिपूर्ण आणि व्यवस्थित आहे। साईडची ग्रेनाइट असल्यामुळं त्याच्या पडल्यामुळं पुतळ्याला किंवा चबुतऱ्याला काही धोका पोहोचेल असं मला वाटत नाही। बार्टीच्या अंतर्गत बार्टीनं जो पत्रव्यवहार केला आहे त्यांनी इथं घडलेला जो प्रसंग आहे मी लगेच बार्टीत कळवला। बार्टीनं ताबडतोब पत्रव्यवहार करून संपूर्ण याला आदेश दिले होते की तुम्ही त्वरित काम हे करून द्या म्हणून, कारण बार्टीचे आज रोजीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 2,46,00,000 रुपये आहेत। त्या निधीमधून जे विविध कामासाठी तो निधी दिलेला आहे, परंतु उर्वरित निधीमधूनही तुम्ही ते काम त्वरित करून द्यावं असे आदेश बार्टीने दिलेले आहेत। या संदर्भात स्थावर व्यवस्थापकाने संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलेले आहे। सहसमाचारकरिता योगेश भामरे, महाड।